कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ कसबा बावडा इथं आज प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती आमदार जयश्री जाधव आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत कवडे गल्लीतून या प्रचार फेरीला सुरुवात झाली धनगर गल्ली चव्हाण गल्ली त्याचबरोबर रणदिवे गल्ली ठोंबरे गल्ली वेटाळे गल्ली चौगुले गल्ली पाटील गल्ली तसंच वाडकर गल्ली हनुमान गल्ली आदी विविध गल्लीतून प्रचार फेरी काढण्यात आली प्रचार दरम्यान श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता ठिकठिकाणी महिलांनी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचं औक्षण केलं प्रचार फेरीमध्ये तरुणांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता कसबा बावड्याचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराजवळ या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला कसबा बावडा हे राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे कसबा बावड्यानं नेहमीच राजर्षी शाहू महाराजांचे विचार जोपासले असून राजर्षी शाहूंचा हा विचार पुढं घेऊन जाण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीत कसबा बावड्यातून मताधिक्य द्या असं आवाहन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केलं आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा हे आपलं कुटुंब असून प्रत्येक निवडणुकीमध्ये कसबा बावड्यातील जनतेचं योगदान हे पाटील कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभं राहिल्याचं सांगितलं या निवडणुकीतही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना निश्चितपणे कसबा बावड्यातून मताधिक्य मिळणार असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे संदीप नेजदार अजित पवार माधुरी लाड श्रावण फडतारे श्रीराम सोसायटीचे सभापती उमाजी उल्पे उपसभापती दत्तात्रय मासाळ राजाराम कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हरीश चौगुले जयसिंग ठाणेकर प्रदीप उल्पे नाना उल्पे यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सर्व आजी माजी संचालक कसबा बावड्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते